भाजपा नेता सुब्रमण्यम स्वामी द्वारा राहुल गांधी के खिलाफ की गई टिप्पणी पर सोमवार को कांग्रेस के पदाधिकारियों ने प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे के नेतृत्व में गणेशपेट थाने में पहुंचकर सुब्रमण्यम स्वामी के खिलाफ शिकायत दर्ज की। भाजपा नेता सुब्रमण्यम स्वामी द्वारा राहुल गांधी के खिलाफ की गई टिप्पणी का मामला तूल पकड़ा जा रहा है। रविवार को स्वामी के खिलाफ प्रदर्शन के बाद आज सुबह कांग्रेस के पदाधिकारियों ने प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे के नेतृत्व में गणेशपेट थाने पहुंचकर शिकायत की। युवक कांग्रेस के प्रतिनिधि मंडल में तांबे के साथ पार्षद बंटी शिल्के, प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राउत, महासचिव अजित सिंह, शहराध्यक्ष तौसीफ खान, जिलाध्यक्ष राहुल सीरिया मौजूद थे। उन्होंने कहा कि स्वामी का यह बयान तथ्यों से परे है। राहुल गांधी एवं कांग्रेस की प्रतिमा को मलिन करने का प्रयास किया जा रहा है। तांबे ने इससे पहले देवड़िया कांग्रेस भवन में युवक कांग्रेस की बैठक में कार्यकर्ताओं को राहुल गांधी अथवा कांग्रेस की छवि को मलिन करने का प्रयास करने वालों को आक्रामकता से जवाब देने को कहा। उन्होंने कार्यकर्ताओं को विधानसभा चुनाव के लिए एकजुट होने की नसीहत भी दी। कैमरा पर्सन वीरेंद्र खोपड़ाकड़े के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट। मैं 5 आणि 6 जुलैच्या वर्तमान पत्रांमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा बातम्या आल्या की सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेसचे आमचे नेते खासदार राहुलजी गांधींच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलेले आहे। ते असे विधान आहेत की ज्याच्या ज्याला कुठे कुठल्या प्रकारचं तथ्य नाही, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा त्यांच्याकडे पुरावा नाही, परंतु सुब्रमण्यम स्वामी हे देशाला माहिती आहेत की बेजबाबदार वक्तव्य करण्यामध्ये फार माहिर आहेत आणि म्हणून त्यांना कुठेतरी धडा शिकवायचा म्हणून आम्ही आज या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध या पोलीस स्टेशनमध्ये गणेशपेठ जी पोलीस स्टेशन आहे नागपूरचं तिथं आम्ही त्यांच्या विरुद्ध FIR दाखल करण्यासाठी आलेलो आहे। आम्ही अर्ज केलेला आहे पोलीस स्टेशनला आणि आम्ही तिथं त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करतो आहे की त्याच्यातून आमची मानहानी झाली, कलम 500, 505, 511 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे। नागपुरात म्हणजे त्यांचं जे वक्तव्य आहे किंवा जे आहे ते नागपूरच्या बाहेर असताना नागपुरात, कारण ते RSSचं मुख्यालय एक आहे म्हणून नागपूर का निवडला आपण तक्रार करतो नाही असं आहे। शेवटी आपण पाहतो की कार्यकर्ते संपूर्ण देशामध्ये काँग्रेस पक्षाचे आहेत, संपूर्ण देशामधल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मानहानी होईल असं ते वक्तव्य आहे। राहुलजींच्या बाबतीमध्ये त्यांनी जे बोललेलं आहे, राहुलजी देशाचे नेते आहेत आणि म्हणून हे एकंदरीतच हा विषय का कुठल्या का गावापुरता किंवा कुठल्या राज्यापुरता मर्यादित नसून हा संपूर्ण देशाचा विषय आहे। ज्या पद्धतीने आपण पाहतो की राहुलजींच्या वर अशा पद्धतीचे गुन्हे देशात वेगवेगळ्या ठिकाणी दाखल करून त्यांना आज रोज वेगवेगळ्या ठिकाणी तारखेला जावं लागतंय। मागच्या आठवड्यात ते शिवडीला, मुंबईला आले, भिवंडीला आले, पटण्याला गेले, सुरतला गेले, अहमदाबादला गेले, सातत्याने त्यांना अशा पद्धतीने त्रास देण्याचे काम भारतीय जनता पार्टी आणि RSSचे लोक करत आहेत। तर मग सुब्रमण्यम स्वामींसारखा जो माणूस आहे का ज्यांनी आजपर्यंतचं ज्याचं ट्रॅक रेकॉर्डच असं आहे का ज्यांनी बेजबाबदार वक्तव्यांमध्ये तो माहिर आहे आणि कधी कधी तर तो स्वतःच्या पक्षाच्या आणि स्वतःच्या लोकांना देखील सोडत नाही, इतके जे बेजबाबदार वक्तव्य जे सुब्रमण्यम स्वामी करत असतात त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही त्यांच्यावर FIR दाखल करतो।